आता आपल्याला आणखीन एक कृती करून पाहायची आहे, म्हणजे प्रयोग करून पाहायचा आहे. का करायचा प्रयोग? हा, प्रयोग केल्याशिवाय पडताळणी होत नाही आणि विश्वास बसत नाही. जेवढा पुरावा तेवढा विश्वास, याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतात. जेवढा पुरावा तेवढा विश्वास, म्हणजे सरळ सरळ शब्दामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन. म्हणून आता अजून परत एकदा प्रयोग, कशासाठी प्रयोग करायचा आहे? आता आपल्याला अभ्यासायचे वर्ष म्हणजे काय. वर्ष मग आपण सूर्योदय सूर्यास्त दिवस रात्र मध्यान्ह यांच्याबद्दल अभ्यासलं. आता आपल्याला वर्ष म्हणजे काय हे अभ्यासायचे. काय असतं बरं एक वर्ष? एक वर्ष म्हणजे 12 महिने, हे की नाही? पण 12 महिने म्हणजे किती दिवस असतात? 12 महिने म्हणजे 365 दिवस, बरोबर आहे? आपल्याला हे माहिती आहे. परंतु आता प्रत्यक्ष 12 महिने नेमके कसे होतात आणि त्या 12 महिन्याच्या कालखंडामध्ये आपली पृथ्वी, पृथ्वीचं फिरणं हे नेमकं कितीदा फिरते किंवा कशी फिरते, याच्यासाठी आपल्याला परत एकदा हा प्रयोग करून पाहायचा आहे. कोणता? जो आपण अगोदर केला की नाही. कोणता अगोदर केलेला प्रयोग? वर्तुळ मध्यभागी मेणबत्ती आणि वर्तुळाच्या परिघावर आपला पृथ्वीगोल. आता हे अगदी तसंच. आता काय करा, त्या वर्तुळाच्या परिघावर किंवा वर्तुळाच्या एका बिंदूवर आपली पृथ्वी किंवा घागर ठेवली ना तुम्ही, परंतु आता पृथ्वीगोल पाहिजे. आता घागरीवर आपल्याला थोडसं अडचण येतील, तरी पण तुम्ही प्रयत्न करून पहा. अगदी जमणारच नाही असं नाही, प्रयत्न केल्यानंतर घागर सुद्धा वापरून आपल्याला जमेल. घागर का म्हणालो? कारण आपल्या घरामध्ये घागर असते, प्रत्येकाच्या घरात गोल घागर असते आणि त्याला खालचा त्याचं टोक ते देखील आपल्याला ठेवता येतं स्टँड सारखं आणि त्याला असं फिरवता देखील येईल. आपल्या आपल्याला समजण्यासाठी आपल्याला उपयोग करता येईल घागरीचा. आता त्या वर्तुळाच्या परिघावरती घागर ठेवली आहे ना, आता हे करत असताना तिला अँटी क्लॉक वाईज डायरेक्शन फिरत ठेवण्याचा प्रयत्न करा. पृथ्वीगोलला आपल्याला सहज ठेवता येईल, सतत तिला फिरत ठेवलं पाहिजे. आणि फिरत ठेवत असताना त्या वर्तुळाच्या परिघावरून, वर्तुळाच्या परिघावरून काय करायचं, त्या पूर्ण एक फेरी पूर्ण मारायची. एक फेरी मारली पूर्ण, अशी एक फेरी सुद्धा पूर्ण झाली पाहिजे. म्हणजे त्या घागरीला किंवा त्या पृथ्वीगोला, आता घागर म्हणत नाही, त्या पृथ्वीगोलाला वर्तुळाच्या परिघावरून हळूहळू पुढे सरकवा. आणि असं करत असताना पृथ्वीच्या अक्षाची दिशा मात्र कायम राहिली पाहिजे, याकडे आपलं लक्ष असावं. त्याचा अक्ष बदलणार नाही याकडे आपण काळजी घ्यायची. आणि वर्तुळावरून, त्या वर्तुळाच्या परिघावरून असंच पुढे नेत असताना शेवटी काय होईल, अगोदर जिथं होता आपला पृथ्वीगोल त्या ठिकाणी परत एकदा तो पृथ्वीगोल त्याच जागेवर येईल. आणि त्या जागेवर आल्यानंतर आपण लक्षात काय घ्यायचं, अगदी या पद्धतीनं आपल्या पृथ्वीचं देखील फिरणं असतं. म्हणजे अगोदर जिथं पृथ्वी होती तिथून काय केलं तिनं, मेणबत्ती म्हणजे आपला सूर्य होता आपण गृहित धरलेला, आणि तिथून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं फिरत 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 वर्तुळाच्या परिघावरून काय केलं, परत पहिल्या ठिकाणी जिथं होती तिथं आली आपली पृथ्वीगोल किंवा आपला पृथ्वीगोल तिथं आला. म्हणजे मेणबत्ती अर्थात सूर्य याच्या भोवती एक फेरी पूर्ण झाली. आणि ही एक फेरी पूर्ण होणं म्हणजे काय असतं बरं, त्याला म्हणतात पृथ्वीचं परिभ्रमण. हे परिभ्रमण आहे, येते लक्षात. आणि स्वतः भोवती ज्यावेळेस एक फेरी पूर्ण करते त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात परिवलन. मग हे पृथ्वीचं एक परिभ्रमण पूर्ण होण्यासाठी काळ किती लागतो, 365 दिवस आणि 6 तास लागतात. ऍक्युरेट कालावधी किती लागतो, करेक्ट अगदी बरोबर कालखंड किती असतो, 365 दिवस आणि 6 तास लागतात. मगाशी आपण तास कसे गृहित धरले ते मागच्या प्रयोगावरून आपण अभ्यासलं, तास कसे, दिवस कसे किंवा महिने वर्ष कसे होतात, आता आपण वर्षाबद्दल अभ्यासलोय. म्हणून एक परिभ्रमण, पृथ्वीला एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी लागणारा कालखंड 365 दिवस
आणि 6 तास एवढ्या कालखंडामध्ये पृथ्वी एक परिभ्रमण पूर्ण करते आणि हा पृथ्वीचा परिभ्रमण काल म्हणजे असतो एक वर्ष. लक्षात येते म्हणजे काय, पृथ्वीला सूर्याच्या भोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी लागणारा कालखंड म्हणजे एक वर्ष होय असं आपल्याला म्हणता येईल. वर्तुळाच्या परिघावरून आपला पृथ्वीगोल पुढे पुढे सरकला आणि त्याच ठिकाणी येऊन पोहोचला म्हणजे त्यानं आपोआप त्या पृथ्वीगोलाची सूर्य आपल्या मेणबत्तीच्या अर्थात सूर्याच्या भोवती एक फेरी पूर्ण झाली आणि अशा प्रकारे पृथ्वीला सूर्याच्या भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा कालखंड त्याला आपण परिभ्रमण काल म्हणतो आणि हा पृथ्वीचा परिभ्रमण काल म्हणजे एक वर्ष असतो. आता आपल्याला अभ्यासायचं आहे लीप वर्ष म्हणजे काय. लीप वर्ष बघा, एक वर्ष म्हणजे काय आपण अभ्यासले याच्या अगोदर मगाच्या कृतीमधून. काय एक वर्ष म्हणजे, पृथ्वीला सूर्याच्या भोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी लागणारा कालखंड म्हणजे एक वर्ष. आता एक वर्ष आणि हा कालखंड किती असतो, 365 दिवस आणि 6 तासाचा कालखंड असतो. 365 दिवस आणि 6 तास आणि आपल्या कॅलेंडरमध्ये आपल्या दिनदर्शिकेमध्ये किती दिवसाचं एक वर्ष असतं बरं, 365 दिवसांचं. मग 6 तास कुठं गेले, 6 तासाचा घोळ होईल त्याचा हिशोब नको का करायला 6 तासाचा, पण आपल्या दिनदर्शिकेमध्ये असतो का हा 6 तासाचा हिशोब, नसतो. आपण जी दिनदर्शिका वापरतो त्या दिनदर्शिकेला ग्रेगेरियन पद्धतीची दिनदर्शिका म्हणतात आणि या ग्रेगेरियन दिनदर्शिकेमध्ये 365 दिवसांचं एक वर्ष मानलं जातं. आपण ते आपल्या सोयीसाठी केलं म्हणजे प्रत्येक एका वर्षात किती तास किंवा किती कालखंड कमी पडला, 6 तासाचा कालखंड कमी पडला. तर 6 तास म्हणजे कमी आहेत का वर्षात, 6 तास फार मोठा फरक झाला हा वर्षामध्ये. 6 तास तुम्ही म्हणाल वर्षात 6 तास म्हणजे काही कमी आहे का, आपण तर 5 मिनिटात आलो म्हणून अर्धा तास तिकडच, सकाळी पहाट उठायचं म्हणून 6 उठतो, असं चालत नाही. असं चालत नाही, वेळेला महत्व दिलं पाहिजे, वेळ पाळली पाहिजे आणि ठरलेल्या वेळी ठरलेलं काम केलं पाहिजे. बघा आपण जन्म घेताना 9 महिन्यापेक्षा जास्त कालखंड जर आईच्या पोटामध्ये राहिलो ना तर आईला फार वेदना होतात, आईलाच माहिती त्या वेदना. जास्त वेळ घालवायचा नाही कुठेही, वेळ घालवणं हे आपल्यासाठी अत्यंत घातक असतं. आपण सगळी कामं वेळेत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून 6 तास कमी नाहीयेत. या 6 तासाला भरून काढण्यासाठी मग काहीतरी योजना करायला पाहिजे. एवढा मोठा घपळा चालणार नाही, घोटाळा 6 तासांचा. आणि म्हणून काय केलं, ग्रेगरियन दिनदर्शिकेमध्ये हे 6 तास कमी पडतायत म्हणून असे 6 6 6 4 वर्षात काय होईल, 24 तास होतील. आणि 24 तास म्हणजे काय, एक दिवस झाला. 4 वर्षात एका दिवसाचा फरक, फार मोठा फरक झाला. आणि मग हा फार मोठा फरक भरून काढण्यासाठी 4 वर्षाला एकदा ग्रेगरियन दिनदर्शिकेमध्ये, म्हणजे तुम्हाला जर विचारलं कोणती असते आपली दिनदर्शिका, तुम्ही सांगता काल निर्णय असते किंवा महालक्ष्मी असते, तिला ग्रेगरियन दिनदर्शिका म्हणतात. आणि 4 वर्षाला या दिनदर्शिकेमध्ये 365 ऐवजी 366 दिवस असतात. बघितलं का कधी मोजून, कधीतरी मोजून पहा दिवस किती असतात. चौथं वर्ष हे 365 नसतं, 366 दिवसांचं असतं. हे कशासाठी, मागचा झालेला
फरक भरून काढण्यासाठी ती तफावत दूर करण्यासाठी या दिनदर्शिकेमध्ये चौथं वर्ष 365 दिवसांच्या ऐवजी 366 दिवसांचं असतं. म्हणजे प्रत्येक वर्षी 6 तासाचा पडलेला फरक हा 4 वर्षानंतर 1 दिवसाचा होतो आणि हा 1 दिवस म्हणून चौथं वर्ष चौथ्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. असतो का 29 दिवसाचा? याच्यासाठीच तर तो 29 दिवसाचा महिना आहे. आणि ज्या वर्षी फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो म्हणजे त्याला आपण अधिकचा महिना म्हणतो. अधिक अधिक आला ना, एक दिवस वाढला त्याच्यामध्ये. अधिकच्या दिवसामध्ये कोणाची तरी मजा असते. बघा कोणाची मजा असते, विचारा तुम्ही तुमच्या घरी, सांगतील. असा हा अधिकचा दिवस जोडलेला 29 दिवसांचा महिना म्हणजे फेब्रुवारी महिना, तो प्रत्येक चौथ्या वर्षी असतो. आणि ज्या वर्षात फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो त्या वर्षाला म्हणतात लीप वर्ष. येते लक्षात? मग लीप वर्ष म्हणजे काय? ज्या वर्षी फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो ते वर्ष म्हणजे लीप वर्ष असतं. याच्या अगोदर लीप वर्ष म्हणजे काय अभ्यासलं, आणि ग्रेगरियन दिनदर्शिकेमध्ये हे लीप वर्ष भरून काढण्यासाठी किंवा फरक तफावत भरून काढण्यासाठी फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. परंतु आपल्या भारतीय कालगणनेप्रमाणे ही अशी गडबड होऊ नये म्हणून व्यवस्था केलेली आहे. आपल्याकडं भारतीय परंपरेनुसार अमावस्या ते पौर्णिमा आणि पौर्णिमा ते अमावस्या महिन्याचा कालखंड असा मोजला जातो. म्हणून आपण आपल्या ग्रेगरियन दिनदर्शिकेमध्ये पहा, आपल्याकडे मराठी महिने आणि इंग्रजी महिने यांच्यामध्ये फरक जाणवतो. आपले मराठी 2 महिने, इंग्रजी एकाच महिन्यात अर्धे दिवस तिकडं अर्धे दिवस तिकडं असतात. म्हणजे अमावस्येचा कालखंड आणि पौर्णिमेचा कालखंड गृहित धरून 4 वर्षाला हिशोब करणे ही भारतीय परंपरा नव्हे. म्हणजे भारतीय लोक वेळेच्या बाबतीत अगदी प्रॉम्प्ट असतात, काटेकोर असतात, ही आपली भारतीय परंपरा सांगते. इंग्रजांप्रमाणे नाही, इंग्रज 4 वर्षाला हिशोब करतात. आपल्या भारतीय कालगणनेमध्ये असा फरक नाही. आपण भारतीय आहोत आणि म्हणून भारतीय आहोत, आपलं रक्त भारत भारतीयांचं आहे, म्हणून आपण वेळ पाळला पाहिजे. वेळेच्या बाबतीत आपण कटाक्षानं काळजी घेणं गरजेचं आहे, हे पण यावरून आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. उगाचाच कुठेही वेळ घालवणे, कशातही टाइमपास करणे, 5 मिनिटात आलो म्हणून 10 मिनिट, अर्धा तास, 1 मिनिटासाठी आपली गाडी चुकते, हे यावरून आपण काळजीपूर्वक विचार करून लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपल्याला पुढचा एक महत्वाचा मुद्दा अभ्यासायचा आहे, आणि तो मुद्दा म्हणजे साधारणपणे या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण याच्या अगोदर जे अभ्यासलं मागच्या 34 पुस्तकामध्ये किंवा अजून कुठेतरी तुम्ही अभ्यासलं असेल, आपल्या पृथ्वीवर दिवस आणि रात्र नेहमी सारखे असतात का? नाही, नेहमी सारखे नसतात. बघा, आता दिवस सध्या जुलै महिना आहे. जून जुलै मध्ये किंवा मेच्या शेवटी आणि जून मध्ये 15 जून पर्यंत साधारणपणे सूर्योदय किती वाजता होतो? 6:30-5 लाच उजळतो, चांगला लख प्रकाश पडतो. आणि हिवाळ्यामध्ये मात्र 6:30-7 वाजले तरी अंधार असतो. मग आपण काय म्हणतो? उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असतो आणि हिवाळ्यामध्ये रात्र लहान असते. आणि आपण तर आपल्या सोयीसाठी काय केलेले, एकूण पृथ्वीच्या परिभ्रमणासाठीचा काळ म्हणजे 24 तास, याला 1 दिवस म्हटलेले. आणि हा समान कालखंड इथं मात्र मग फरक कसा काय पडतो? हा फरक पडण्याचं कारण काय ते आता आपल्याला अभ्यासायचे. आणि असा फरक पडतो तो कशामुळे पडतो, त्याचं महत्वाचं कारण आहे आपल्या पृथ्वीचा कललेला आस, त्याचा अक्ष थोडासा कललेला आहे. आपण काल पाहिलं ते पृथ्वीचा अक्ष कललेला आहे ते, आणि पृथ्वीचा कललेला अक्ष असल्यामुळं हा फरक पडतो दिवसाच्या आणि रात्रीच्या कालखंडामध्ये. आणि हा फरक पडतो, हा पडलेला फरक आपल्यासाठी महत्वाचा आहे. कशासाठी महत्वाचा आहे आपल्यासाठी? याच्यामुळेच ऋतुमान तयार होतात, म्हणजे उन्हाळा पावसाळा. आता कसं होतं हे ऋतुमान तयार याच्यामुळं? पहा,
22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालखंडामध्ये पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर म्हणजे वरच्या भागात पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर दिवस मोठा असतो. किती? 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालखंडात पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर दिवस मोठा असतो. आणि याच कालखंडामध्ये दक्षिण ध्रुवावर रात्र मोठी असते. आणि 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालखंडामध्ये दिवस मोठा असल्यामुळं, दिवस मोठा म्हणजे काय, सूर्य जास्त वेळ दिसेल. आणि सूर्य जास्त वेळ दिसेल म्हणजे काय, तिथं सूर्यप्रकाश जास्त असेल. आणि सूर्यप्रकाश जास्त असेल म्हणजे काय, तिथं उन्हाळा असेल. 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालखंडामध्ये तिथं उन्हाळा असतो. आणि याच कालखंडामध्ये 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालखंडामध्ये उत्तर ध्रुवाच्या विरुद्ध दक्षिण ध्रुवावर काय होईल, रात्र मोठी असेल. आणि रात्र मोठी असेल म्हणजे तिथं काय होईल, सूर्यप्रकाश कमी असेल. आणि सूर्यप्रकाश कमी आहे म्हणजे काय, तिथं उन्हाळा नसेल म्हणजे तिथं हिवाळा असेल. लक्षात आलं का? म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा हे ऋतू कशामुळे निर्माण झाले, पृथ्वीच्या कललेल्या आसामुळं. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आता ही झाली एक बाजू. दुसरी महत्वाची गोष्ट, आता 22 मार्च ते 23 सप्टेंबर झालं, दुसरी महत्वाची बाजू 23 सप्टेंबर ते 22 मार्च दक्षिण ध्रुवावर दिनमान मोठं असतं म्हणजे दिवस मोठा असतो. आणि याच वेळी 23 सप्टेंबर ते 22 मार्च याच कालखंडामध्ये उत्तर ध्रुवावर रात्र मोठी असते. आणि 23 सप्टेंबर ते 22 मार्च या कालखंडामध्ये दक्षिण ध्रुवावर दिवस मोठा आहे. दिवस मोठा आहे म्हणजे तिकडं दक्षिण ध्रुवावर, आता दक्षिणेकडे असणाऱ्या देशांमध्ये, पृथ्वीच्या दक्षिणेत असणाऱ्या देशामध्ये 23 सप्टेंबर ते 22 मार्च या कालखंडामध्ये कोणता ऋतू असेल, मग तिकडं दिवस मोठा आहे. दिवस मोठा असल्यास सूर्यप्रकाश भरपूर, उन्हाळा म्हणजे तिकडं त्यावेळी उन्हाळा असेल. आणि याच वेळी उत्तर ध्रुवावर किंवा उत्तर गोलार्धामध्ये राहणाऱ्या लोकांच्या प्रदेशामध्ये उत्तर ध्रुवावर रात्र मोठी असते. आणि रात्र मोठी आहे म्हणजे तिथं काय, सूर्यप्रकाश कमी आहे. सूर्यप्रकाश कमी आहे म्हणजे काय, तिथं हिवाळा असेल. ही बाब आपल्याला यावर यामधून लक्षात यायला हवी. जसं हे महत्वाचं आहे तसं या ह्या सगळ्या 23 सप्टेंबर ते 22 मार्च या कालखंडामध्ये थोडाफार फरक पडतो. तो कशामुळे फरक पडतो, ग्रेगरियन दिनदर्शिका, पाश्चात्यांनी तयार केलेली दिनदर्शिका. एक दिवसाचा डिफरन्स, एक दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी त्यांनी लीप वर्षाची योजना केली. भरमाणून लगेच नाही, काही दिवसानंतर भरून काढला. आपल्या भारतीय कालगणनेमध्ये मात्र अशा प्रकारे बघा, आपल्याकडं मराठी महिने कोणते असतात, जरा मराठी महिन्यांची यादी करा तुम्ही. आणि मराठी महिन्यामध्ये दिवस किती असतात ते पहा. बरोबर तासांचा सुद्धा हिशोब मराठी महिन्यामध्ये केलेला असतो. आणि इथं थोडाफार फरक होऊ शकतो हा, याच्यामध्ये थोडाफार या तारखांमध्ये, या आता सांगितलेल्या त्या 22 मार्च ते 23 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर ते 22 मार्च ह्या तारखा आहेत की नाही, या तारखांमध्ये लीप वर्ष जर आलं तर लीप वर्ष आल्यामुळं थोडाफार फरक पडू शकतो. ही बाब आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी पृथ्वीचा कललेला आस असल्यामुळंच आपल्या पृथ्वीवर उन्हाळा आणि हिवाळा हे दोन प्रमुख ऋतू. आता पावसाळा पण आहे आपल्याकडं, उन्हा आपण आपल्या पाऊस पडतो त्या कालखंडाला आपण पावसाळा म्हटलं. म्हणून तीन ऋतू झाले, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, हे तीन ऋतू कशामुळे आहेत, मग पृथ्वीवरच पृथ्वीचा कललेला आस. म्हणजे तिरपा जरी असला तरी कामाचा आहे आस, कललेला जरी असला तरी. सरळ असता तर असं झालं असतं का, असं झालं नसतं. म्हणून उन्हाळ्यामध्ये जास्त ऊन पडण्याचं कारण काय, पृथ्वीचा कललेला आस आणि पृथ्वीचं परिभ्रमण यांचा सहसंबंध आहे. ही बाब आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपल्या भारतीय जसं उन्हाळा आणि हिवाळा हे दोन प्रमुख ऋतू आहेत, परंतु आपण ज्या कालखंडामध्ये पाऊस पडतो त्या कालखंडाला पावसाळा ऋतू म्हटलं, तसं भारतीय परंपरेमध्ये ऋतू किती आहेत माहितीये का, किती ऋतू असतात, एकूण 6 ऋतू असतात. 6 ऋतू.
आणि हे सहा ऋतू कोणते? त्या सहा ऋतूंमध्ये पहिला वसंत, वसंत ऋतू एका ऋतूचं नाव आहे वसंत, त्याच्यानंतर ग्रीष्म, त्याच्यानंतर वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर असे सहा ऋतू आहेत. बघा आपण तरी नावं देतो का माणसाला, माणसांची नावं ठेवतो आपण हे, परंतु भारतीय परंपरेनं हे ऋतू मोजण्यासाठी अशा प्रकारची योजना केली. कोणते कोणते? वसंत, त्याच्यानंतर ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. तुम्ही मराठीच्या कवितेमध्ये कधीतरी एखाद्या कवींकडून अशा प्रकारे वर्षांची शिशिर, शिशिर ऋतूची ऋतूचं नाव मराठीच्या कवितेमध्ये आलं होतं. तर असे हे सहा ऋतू आपल्या भारतीय परंपरेनं किंवा भारतामध्ये हे सहा ऋतू आहेत. आणि या सहा ऋतूंचा फायदा काय? आपल्याकडं भारतीय परंपरेमध्ये या ऋतूप्रमाणे ग्रीष्म म्हटलं की कुठला असतो? उन्हाळा असतो. या ऋतूप्रमाणे आपल्याकडं सणांची योजना केलेली आहे. सण आणि उत्सव ह्या सहा ऋतूंना अनुसरून योजलेले आहेत. कधीही कुठलाही सण, प्रत्येक सण आणि हे सहा ऋतू यांचा सहसंबंध जोडण्याचा प्रयत्न आपल्या ऋषी मुनींनी केलेला आहे, भारतीयांनी केलेला आहे, आपल्या पूर्वजांनी केलेला आहे. आणि म्हणून त्या त्या दिवसामध्ये वेगवेगळं खाद्य असतं, वेगवेगळा आहार असतो आपला. थंडीच्या दिवसामध्ये आपल्याकडे गोडधोड खाल्लं जातं. दिवाळी दिवाळी दिवाळीतच काय करतात? गोड पदार्थ, कारण साखरेमध्ये गुळामध्ये उष्णता असते, आरोग्याला चांगली नसते. आणि हिवाळ्यामध्ये आपल्याकडे दिवाळी असते, हिवाळ्यात थंडी असते, खाल्ली तरी पचल आणि पचल्यानंतर त्रास होणार नाही ही योजना असते. गुढीपाडवा, गुढीपाडवा उन्हाळ्याच्या जवळपास गुढीपाडवा असतो त्या दिवसामध्ये, किंवा संक्रांत ही जानेवारीमध्ये थंडीच्या दिवसामध्ये असते. इंग्रजी महिना जानेवारी, थंडीच्या दिवसामध्ये. म्हणजे त्यावेळी आपला मराठी महिना कोणता असतो ते पहा. आणि मुद्दाम हिवाळ्यात मराठी महिना ज्या कालखंडात येतो त्या कालखंडामध्ये आपल्याला तीळ आणि गुळ खा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, गोडसोबत वास्तव सुद्धा बोला. गोड तर बोलाच, खरंही बोला आणि वास्तव सुद्धा बोला असं सांगितलं जातं. म्हणजे हिवाळ्यात मध्ये गोड पदार्थ, किंवा जानेवारीमध्ये तीळ गुळ, आणि उन्हाळ्यामध्ये, उन्हाळ्यामधले सण कोणते, हिवाळ्यामधले सण कोणते, या सगळ्यांचा विचार आपल्या भारतीय परंपरेनं अतिशय योजनाबद्ध पद्धतीनं केलेला आहे. याच्यामध्ये सुसूत्रता आहे. आणि याच सहा ऋतूंप्रमाणे आपल्याकडे वेगवेगळे सण, समारंभ, उत्सव साजरे केले जातात. आणि अशाच प्रकारे वेशभूषा सुद्धा केली जाते आणि गाणी सुद्धा म्हटली जातात. येते का लक्षात? म्हणजे आपली भारतीय परंपरा, भारतीय कालगणना आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे.